राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक, संजीव नाईक आणि काँग्रेसचे मुंबईतील नेते कृपाशंकर सिंह यांनी प्रसाद लाड यांच्या कार्यालयात जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. या दोन्ही भेटींमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. सध्या निवडणुकांच्या तोंडावर पक्षांतर होतंय, त्यामुळे ही भेट मोठी राजकीयदृष्ट्या महत्वाची समजली जाते. राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे. प्रसाद लाड यांच्या कार्यालयात गणेश नाईक आणि संजीव नाईक यांनी बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे, त्यामुळे येत्या काही काळात प्रसाद लाड यांच्याकडून काही बातमी कळते का हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. नवी मुंबई